हे सर्वांचं माहेर आहे हे मंदिर आहे. पण कसं आहे माहिती आहे का, तुमच्याकडं बघून असं वाटायला लागलं आहे तुम्हाला मी धरून आणलं आहे, असं काही आहे का? जर तुम्ही यांच्याकडे बघितलंत का, बघितलंत का, मग तुम्हाला काय वाटतं यांच्याकडे बघून? नाही वाटतं काय, हा घेताय तो आनंद आहे आणि तुम्ही बसलायत तो ॲटिट्यूड आहे. तुम्ही मनामध्ये एक अभिमान बाळगून बसलाय. ही ज्या कीर्तनात मी टाळ्या वाजवायच्या आणि काही माणसं वाजवा म्हणल्यावर मुद्दाम वाजवत नाही, त्याचं कारण आहे ते कीर्तन झाल्यावर शेजारच्याला म्हणणार एवढी पोरगी बमलत होती पण पट्ट्यानं टाळी वाजवलीच नाही, ॲटिट्यूड. खाता कशा संग रे, बरं करता कशाचा? ना हे आपलं आहे, ना वाजवली गेलेली टाळी आपली आहे, ना ज्या हाताने वाजवतात ते हात आपले. मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया, मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया. मैं ॲटिट्यूड करता कशाचा आणि कशा, अरे कोण आहे आपण? अहो जगद्गुरु तुकोबार आहे ज्यांनी या परमार्थाचा कळस उभा राहिला. तुकिया झाला से कळस, तुकाराम तुकाराम नाम घेता. तुकाराम 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 नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम. तने तुको मास मर, तने तुको मास मर, तने तुको मास मर, तुकाराम 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 नाम घेता कापियम, नाम घेता कापियम, धन्य तुकवासमर्थ, धन्य तुकवासमर्थ. ज्यांनी केला हा पुरुषार्थ, अहो काय पुरुषार्थ केला, अरे लह्यासारखी गाथा पाण्यात तळावी अजून काय करावं. परमार्थामध्ये पाचवा वेद निर्माण करावा आणि त्या तुकोबारांची भाषा ऐका. मज पामरा काय थोरपण पायीची वाहन, हे जगद्गुरु बोलतायत. मग आपण कोण आहे? अहो भाषा किती सालस आहे. कुणबियाच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी. तेव्हा कोण आहे रे मी? साधा संत लोक म्हणतात पण साधा माणूस आहे मी. लोक म्हणतात तुम्ही गाता लिहिला पण खरं सांगू देवा, तू का म्हणे मज बोलविता देव, तू आहेस रे आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची. लोक म्हणले अहो एवढे मोठे तुम्ही, तुम्हाला कसा अहंकार गर्व, एवढे साधे समंजस इनोसंट कसं राहतो? तुकोबार म्हणले सोपं आहे ना माऊली, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्षात्वा बंधन, हे कशाच्या हातात आहे? इट्स ऑल डिपेंड युअर माइंड, पीस ऑफ माइंड ज्याला आपण म्हणतो. जर मन शांत नाही ना, तुम्ही किती फिरा काशी वनारशी द्वारका मथुरा, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया. काय परमार्थ करण्यात मजा आहे मला लोकांना कळत नाही दादा. ज्याला सदा देव कळला नाही
सदा परमार्थ कळला नाही, अरे ज्याला साधी माणुसकी कळली नाही त्याला परमार्थ काय कळणार आहे? साधी गोष्ट आहे की नाही? लोकांचं कसं आहे महाराज, नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध लावायचा आणि माईबापाला घराबाहेर काढायचं आणि परमार्थ केला म्हणायचा, हा परमार्थ होय रे दादा? शेंद्रानं पिवळा केला देव मानायचा आणि तुमच्या आमच्यातला देव नाकारायचा, 10 दिवस गणपती बसवायचं आणि बुडवताना शांताबाई लावायची, पावला का गणपती? होय का माय? नवरात्राचे उपास करायचे, दसऱ्या दिवशी बोकड कापायचं, पावला का आंबाबाई? हा परमार्थ आहे. आणि तुमच्या पाया पडून सांगते माय, लेख आहे मी तुमची, उपास तापास लय करीत जाऊ नका, हाडाची काळं झाली तुमच्या. आणि कोणी सांगितलं तुम्हाला उपास करून देव भेटतो? आता 2-3 दिवसापूर्वी चतुर्थी गेली, निरंकार चतुर्थी करती, अंदर तासाला पिंट्या म्हणते, पिंट्या कॅलेंडर वगैरे कवाय चंद्रोदय, तू धरती कशाला? तू तासाला चंद्रोदय बघती, उपास करती म्हणजे एकादस करायची, उद्या आहे म्हणून आज कास कटून खायचं, काल होती म्हणून द्वादशही हाणायची, मग करायची कशाला? माऊली सांगतात अतिविषय सेवावा का सर्वता निरोधावा? नाही माऊली, पोटापेक्षा कमी खायचं नाही, पोटापेक्षा जास्तही खायचं नाही, मर्यादित ठेवा. कोणीही सांगितलं नाही तुम्हाला असा परमार्थ करायला. बरं, कधी कुठले संत म्हणले माझ्या पाया पड तुला लेकरू होईल? हे तुम्ही आम्हीच म्हणता ना की महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरं होत्यात. आता महाराज लोकांच्या पाया पडून लेकरं झाली असती, लग्न काय बॉम्बलाही केली असती का? कळलं त्यालाच कळलं महाराज, बरं का? आणि ही भाषा माझी नाही. नवसे पुत्र होती तर का करणे लागे पति, तर का करणे लागे पति, तर का करणे लागे पति. नवसे पुत्र होती तर का करणे लागे पति, करणे लागे पति, तर का करणे लागे. नवसे पुत्र होती, नवसे पुत्र होती तर का करणे लागे पति, तर का करणे लागे पति, तर का करणे लागे बरे. नवसे पुत्र होती, नवसे पुत्र होती तर का करणे लागे पति, करणे लागे पति,